सर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची ओळख ही तुम्हाला प्रथमतः कधी झाली? मी माझे वडील कृष्णाजी तुकाराम पाटोळे, आमचं गाव वडगाव शिंदे, लोहगावचे लोहगाव विमानतळाचे शेजारी आमचं गाव. माझे वडील शिकलेले होते, त्यावेळेस वडील त्यावेळेस 7वी पास होते. म्हणजे त्यांचा जन्म 1923 चा, म्हणजे अण्णाभाऊंच्या नंतरच्या 1-2-3 वर्षातला. अण्णाभाऊ माझे वडील नोकरीनिमित्त आम्ही माझे वडील पुण्यात आले आणि पुण्यात आल्यावर आम्ही येरवड्यात स्थायिक झालो. मुळात एखाद्या कुटुंबातला एखादा व्यक्ती शिकलेला असलं तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतो, हा बाबासाहेबांचा जो संदेश आहे तो संदेश कुठेतरी माझ्या वडिलांनी अवगत केलेला असावा. म्हणजे त्याचं कारण असं की आमचं पूर्ण कुटुंब हे सुशिक्षित आहे. हे करण्याच्या पाठीमागे कुठेतरी एक त्यांच्या पाठीमागे प्रेरणा होती. आणि मग शिकलेले असल्यामुळे त्यांना वाचनाची आवड होती, ते वाचत होते, ते भाषण करत होते आणि त्या दरम्यान त्यांनी अनेक अण्णाभाऊंची पुस्तकं वाचलेली होती. मी 7वीत असताना त्यांनी मला चंदन नावाची अण्णाभाऊ साठेंची कादंबरी वाचायला दिली. खरं तर ते वय असं काही नव्हतं की ललित लेखन वाचण्याचं असं वय नव्हतं आणि ते अवगत करण्याचंही वय नव्हतं, पण तरीही वडिलांच्या आग्रहाखातर मी ती कादंबरी वाचली. आणि ती वाचली असताना कुठेतरी त्याच्यातली जी मूल्य आहेत ती कुठेतरी सतावत होती किंवा आणि हे वाचन ची मला मग त्या पद्धतीने आवड सुरू झाली. भारतातला पहिला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा पुणे शहरात उभा केला गेला 1972 साली आणि त्या पुतळ्याच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं तो पुतळा उभारला गेला आणि त्या समितीमध्ये माझे वडील, माझा भाऊ, माझं कुटुंब त्याच्यात होतं. त्या निमित्ताने आम्ही नेहमी त्या बैठकाला जायचो आणि बाबूराव सोनावणे जे त्यांची ज्यांची कल्पना होती अण्णाभाऊंचा पुतळा बसवायची ते त्यावेळी सगळ्यांना अण्णाभाऊ साठे सांगत होते आणि तेच करत असताना आजचा आघाडीचा जो संगीतकार गीतकार आहे चंदन कांबळे, त्याचे आजोबा विठ्ठलदास महाराज आणि त्याचे वडील आदिनाथ बुवा हे त्यांच्या शाहिरीत अण्णाभाऊ सांगायचे. आणि मग कुठे ते अण्णाभाऊ उलकळत गेले. पुढे शाळा कॉलेज करत असताना काही वर्षानंतर मला वाटतं एक साधारण 75-76 च्या दरम्यान माझ्या वडिलांनी ग्रंथालय सुरू केलं आणि त्याच्यात जास्तीत जास्त अण्णाभाऊंचं साहित्य त्यांनी आणलं होतं आणि मग ते मी वाचत गेलो. ते वाचत असताना पुढे कॉलेज करत असताना मी नाटक आणि एकांकिकाने या क्षेत्रात ओढत तिकडे ओढलं असताना साहित्याची मला हे होती. मी साहित्य मंडळात काम करत होतो आणि मग तिथे मी पहिल्यांदा अण्णाभाऊ साठेंची भेकड नावाची कथा जी आहे त्या भेकड कथेचं नाट्य रूपांतर केलं होतं कॉलेजला असताना. आणि ते केल्यानंतर कुठेतरी कॉलेजच्या सगळ्यांना वाटले की हा अण्णाभाऊंच्या साहित्याची ह्याला बऱ्यापैकी जाण आहे. आणि मग अण्णाभाऊ साठे मला ओंगत गेले. मग मी पुढे सिनेमा क्षेत्रात गेलो. सिनेमा क्षेत्रात गेल्यानंतर माझे जे सिनेमातले गुरुजी आहेत ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि अण्णाभाऊ हे एकेकाळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवामुक्ती संग्रामात एकत्र काम केलेले, त्याच्यामुळे त्यांच्याकडनंही अण्णाभाऊ मला बऱ्यापैकी कळत होते. आणि राजदत्तांकडे एक हे होत, सक्ती होती की वाचनाची, मग काहीतरी वेगळं वाचलं पाहिजे. मग मी वाचत होतो. वाचत असताना दरम्यानच्या काळात सिनेमात काम करत असताना महाराष्ट्र शासनाने महापुरुषांवर चित्रपट करायचं भेटलं. त्यात मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर अण्णाभाऊ साठे असतील आणि स्वामी रामानंद तीर्थ अशा सिनेमाची जाहिरात आली. मग मी प्रताप गंगवणे आणि आजचा जो पटकथाकार प्रताप गंगवणे आहे आम्ही दोघांनी मिळून एक त्याचा ढाचा तयार केला सिनेमाचा आणि ते महाराष्ट्र शासनाला आम्ही तो प्रस्ताव सादर केला. पहिल्या तिनांमध्ये माझा प्रस्ताव होता, माझी फाईल होती, माझ्या पहिल्या तिनांमध्ये ते सगळं झालेलं होतं. पण माझ्या सिनेमाचं बजेट होतं 2.5 कोटी त्यावेळी, एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि 2.5 कोटी महाराष्ट्र शासन देणार नव्हतं, महाराष्ट्र शासन 50 लाख देणार होतं. पण माझा सिनेमामध्ये जो काही प्रकार होता की तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, इप्टाची सांस्कृतिक चळवळ आणि अण्णाभाऊंचा रेषेचा प्रवास
तर ह्या सगळ्यांना ते बजेट लागणार होतं, पण कदाचित महाराष्ट्र शासनाला ते मान्य झालं नसावं. माझ्याशी चर्चा केली असताना मला सांगितलं की बा अण्णाभाऊंचं फक्त असंच हे घ्या, पण अण्णाभाऊंचं हा बोला सर. काय कनेक्ट झालं, डिस्कनेक्ट झालं का? नाही नाही नाही, आवाज येतोय ना. हा येतोय आवाज. हा बोला सर, बोला. हा तर अडेंच्या कर्तृत्वातला जो भाग आहे तो संयुक्त संयुक्त चळवळीचा भाग आहे, त्याचबरोबर इफ्टाची सांस्कृतिक चळवळ, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णाभाऊंनी रशियाचा प्रवास केलेला. तो रशियाचा प्रवास केलेला असताना महाराष्ट्राची संयुक्त चळवळीचा भाग हा सिनेमा मधून काढण्याचा आग्रह केला होता की वगळण्यात यावा असं सांगितलं होतं? नाही, असं सांगितलं की बा अण्णाभाऊंचं जे काही म्हणजे त्यांचं जीवन जे आपण आपण ते वाचलेलं आहे किंवा बऱ्याच पुस्तकात ते आलंय की अण्णाभाऊ वाटेगावापासून चालत आले, मग ते त्यांचा जो काही प्रवास माझा भाऊ अण्णाभाऊ साठे मध्ये शंकरभाऊ साठेंनी मांडलाय, तसं काहीतरी ते मांडायचा त्यांचा हे होता. आणि मला अण्णाभाऊंना कुठेतरी त्याच्यात गुंतवायचं होतं, जात जात परिघात अडकवायचं नव्हतं. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्यात जात परीघ आणि याच्यापासून गरिबी किंवा रडकेपण याच्यापासून अण्णाभाऊ मला वेगळे काढायचे होते. मी अण्णाभाऊंचं फक्त त्याच्यात कर्तृत्व मांडलं होतं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर काढली तर सिनेमातला आत्मा जाईल. जर अण्णाभाऊ रशियाला गेलेलं दाखवलं नाही तर सिनेमातला आत्मा जाईल. मग त्याच्यासाठी तो आत्मा राहण्यासाठी टॉनिक पाहिजे. टॉनिक म्हणजे पैसे, म्हणजे ते बजेट पाहिजे. ते बजेट तर महाराष्ट्र शासन 50 लाखाच्या पुढे येणार नव्हतं, आणि जर विदेशात शूटिंग करायचं होतं तर नक्कीच बजेट वाढणार होतं. पण त्यांनी तो सिनेमा दुसऱ्याला दिला, तो नंतर अर्धवट राहिला. आणि मग कुठेतरी वाटलं की अरे आजही जी माझ्यावर खुमखुमी आहे, मी आजही जर कोणी मला चांगला निर्माता मिळाला आणि तो म्हटला की बा अण्णाभाऊ साठेंवर सिनेमा करा, पैसे मी तुम्ही म्हणाल तितके, तर मी अण्णाभाऊंचं खरं खरं कर्तृत्ववान व्यक्तिमहत्व आणि अण्णाभाऊंचं खरा चरित्र हेच मी लोकांसमोर आणेन. तर मग असा हा प्रकार झाल्यामुळे मी थोडासा कुठेतरी झालो आणि मग मी मधल्या काळात लिखाणाकडे वळालो. ते होत असताना मला माझा एक मित्र कांचन नायक, ज्यांनी कळत नकळत सिनेमा केला होता, ते मला म्हटले की अरे तू अण्णाभाऊ इतकं वाचतो, तुझ्या लेखनात अण्णाभाऊंचं कुठेतरी हे दिसतं, एक प्रकारचा अण्णाभाऊंचा तू अण्णाभाऊंना फॉलो करतो असं कुठेतरी वाटतं, तर तू अण्णाभाऊंवर काही करत का नाही? मग मी म्हटलं की माझ्या डोक्यात आलं की अण्णाभाऊंवर आपण त्यांचं वाङ्मयीन चरित्र करावं. पण ते वाङ्मयीन चरित्र करत असताना मधल्या काळात मी बार्टी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था, त्या संस्थेत मी त्यांच्या ते महासंचालक परिहार साहेब हे संविधानिक मूल्यांवर एक शॉर्ट फिल्म करायचं त्यांनी डोक्यात बेतलं होतं. आणि संविधानिक मूल्यांवर संविधानिक जे मूल्य आहेत त्या प्रत्येकाचा विषय घेऊन लोकांनी फिल्म कराव्यात. एक 15-20 मिनिटाच्या फिल्मचं ते शॉर्ट फिल्मचं प्रोजेक्ट होतं. आणि त्या प्रोजेक्टच्या ग्रंथ जे स्क्रिप्ट निवड समिती त्याचा मी प्रमुख होतो, त्याच्यात याच्यात होतो. आणि ते होत असताना परिहार साहेबांना अचानक टेक्सास भीमपुत्र टेक्सास गायकवाड भेटायला आले आणि परिहार साहेबांनी त्यांना सांगितलं की बाबा अण्णाभाऊंचं एक चरित्र चांगलं आलं पाहिजे. तर मग टेक्सास दादांनी माझं नाव सुचवलं, मग साहेबांनी माझ्याशी चर्चा केली आणि मग साहित्य सुरू. अण्णाभाऊंसाठी कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व हे 5 वर्ष पूर्णपणे स्वतंत्र अण्णाभाऊंचं वाङ्मयीन चरित्र मांडण्याचा मी त्याच्यात प्रयत्न केलेला आहे. आणि मग कुठेतरी मला अण्णाभाऊ माझ्यात जसं अंगात येतं ना तसं अण्णाभाऊ माझ्यात संचारले. बोला. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं वाङ्मयीन चरित्र तुम्ही लिखाण करण्याचं ठरवलं, त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंचा लिखाणाचा जो आवाका आहे तो आवाका एक वाचक म्हणून, एक सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून आणि पुन्हा वाङ्मयीन चरित्राचा लेखक म्हणून, या तिन्ही गोष्टी करत असताना तुम्हाला साहित्यावरती त्यावरती अभ्यास करत असताना ते लिखाण करत असताना वेगळे पण काय जाणवलं त्या साहित्यामध्ये, अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये?
त्यातलं म्हणजे एक तर मुळात अण्णाभाऊचं साहित्य वाचताना थकायला होतो, इतकं थकायला होतं की इतकं व्यापक 30 कादंबऱ्या सगळ्या त्या 150 कथा लोकनाट्य हे वाचत असताना सगळ्यात महत्वाचं गोष्ट की तुमचा तुम्हाला बौद्धिक थकवा कधी येतो की ज्यावेळी तुमच्यावर काही कुठल्या गोष्टी हॅमर होतात, तर अण्णाभाऊंची विचारधारा ही तुमच्यावर हवी होत होती, हॅमर होत होती. अण्णाभाऊंच्या साहित्यात असणार जो अण्णाभाऊंचं साहित्य लेखन आहे ते आतापर्यंत समाजातल्या कुठल्याही लेखकांनी ज्या विषयांना स्पर्श केला नाही त्या विषयावर अण्णाभाऊ असताना एक तर मुळात अण्णाभाऊंनी एक मोठी क्रांती केली. मी नेहमी म्हणतो अण्णाभाऊ साठी एक क्रांतिकारक आहे, ते साहित्यातले क्रांतिकारक. त्याचं कारण असं की अण्णाभाऊंच मुलता अण्णाभाऊ ज्या जातीत जन्मले त्या जातीत तमाशाची एक परंपरा होती आणि अण्णाभाऊंनी त्यांच्या मावस भावाच्या तमाशात कामही केलं होतं. अण्णाभाऊ एक उत्तम वादक होते, अण्णाभाऊ बऱ्याच गोष्टीची उत्तम जाण होती. मग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ ज्यावेळी काम करत होते त्यावेळी त्यांनी काय केलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तमाशाचा भाग जो आहे तो पूर्णपणे बदलून टाकला, क्रांतीच केली. म्हणजे अण्णाभाऊंनी काय केलं तर पहिला वगाला फाटा दिला, अण्णाभाऊंच्या गण जो आहे तर गणाला फाटा दिला ना अण्णाभाऊंनी गण जो आहे तो गण गणपतीच्या नावाने स्थगन असायचा, पण अण्णाभाऊंनी तो गण कुणाला नमन केलं तर अण्णाभाऊंनी नमन केलं या भूमातेला, अण्णाभाऊंनी नमन केलं इथल्या क्रांतिकारी महापुरुषांना म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब हे ज्यांनी ज्यांनी क्रांती केली त्या सगळ्या क्रांतीच्या महापुरुषांना अण्णाभाऊंनी नमन केलं. अण्णाभाऊंनी नमन कुणाला केलं? लावणीमध्ये देखील असंच केलं, लावणीमध्ये सुद्धा अण्णाभाऊंच असंच वैशिष्ट्य सापडत आपल्याला. हा तर हा जो बदल आहे की लावणी लावणीमध्ये लावण्या काय अण्णाभाऊंनी अण्णाभाऊंनी मुंबईची लावणी लिहिली, अण्णाभाऊंनी शृंगारिक लावणी लिहिला नाही, अण्णाभाऊंनी मुंबईची लावणी लिहिलेलं असताना मुंबईच्या लावणीमध्ये मुंबईतला जो तळागाळातला माणूस आहे तो कसा जगतो, मुंबई म्हणजे काय. आता मुंबई मुंबई बद्दल लिहिताना अण्णाभाऊंनी मुंबईतलं वास्तव मांडलेलं आहे की एकीकडे मलबार हिरवर उंच मलबार हिरवर श्रीमंत लोक राहतात तर दुसरीकडे लालबाग परळमध्ये टाचा घासून बनणारा माणूस राहतो. अशा पद्धतीने अण्णाभाऊंनी शृंगारिक लावणीला फाटा देऊन इथल्या समाज जीवनावर अण्णाभाऊंनी लावले. अण्णाभाऊंनी पोवाडे गे लिहिले ते पोवाडे पण इथल्या समाज जीवनावर, काळा बाजाराचा पोवाडा नावाचा जो पोवाडा आहे तो पोवाडा अण्णाभाऊंनी मी अण्णाभाऊंना द्रष्टे साहित्यिक म्हणतो किंवा अण्णाभाऊंना द्रष्टा कलावंत म्हणतो की काळा बाजार हा त्यावेळी होता आणि आज तर त्याचं भीषण वास्तव आहे, ते कुठेतरी अण्णाभाऊंच्या काळा बाजाराचा पोवाडा वाचताना आपल्याला दिसत. म्हणून अण्णाभाऊंचं लेखन हे रक्तातलं लेखन होतं, अण्णाभाऊंचं लेखन किंवा अण्णाभाऊंचं लोकनाट्य हे सर्वसामान्यांचं लोकनाट्य होत, म्हणून अण्णाभाऊ हे क्रांतिकारक. हॅलो, मला जोडून एक प्रश्न विचारायचा की अण्णाभाऊंचे कथा लेखन आणि अण्णाभाऊंचं कादंबरी विश्व हे नेमकं कसं होतं? अण्णाभाऊ नेहमी म्हणायचे की मी ज्या माणसांवर लिहितो ती माणसं माझी आहेत, त्या माणसांना मला विद्रूप करायचं नाही, त्या माणसांचं मला त्या माणसातला जो गुण दोष जे आहेत तर ते दोषांचं मला त्या अवडंबर करायचं नाही, मी त्यांच्याबद्दल सहानुभूतीने लिहित, ती माझी माणसं आहेत, त्यांना मला ज्या पद्धतीनं ती जगली त्यांचं जे जगणं आहे ते जगणं जसे तसं मला मांडायचं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंची प्रत्येक कादंबरी ही जगणं आणि जगण्याचा संघर्ष आणि त्यावर अण्णाभाऊंनी दिलेलं एक पर्याय अशा पद्धतीने आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर अण्णाभाऊंनी ज्या ज्या विषयावर लिहिले, चित्रा नावाची जी कादंबरी आहे त्याच्यात अण्णाभाऊंनी म्हटलं की चित्राची नायिका चित्राने तिचा मामा आम्हाला स्टँडवर भेटला आणि तो स्टँडवर भेटलेला मामा पुढे तो कादंबरीचा खलनायक होतो आणि अण्णाभाऊंनी ती जी वेशव्यवसायाकडे जाणारी जी स्त्री आहे ती स्त्री अण्णाभाऊंनी मांडली आणि ती लढवू स्त्री मांडली. अण्णाभाऊंनी याला जोडून माझा एक उपप्रश्न आहे सर की अण्णाभाऊंच्या
कादंबरी मधले कथेमधले नायक नायिकांचं एक वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्याबद्दल आपण काय सांगणार? अण्णाभाऊंचा नायक हा शौर्य गाजवणारा होता, अण्णाभाऊंचा नायक हा लढणारा होता, तो रडणारा नव्हता. अण्णाभाऊंच्या प्रत्येक नायकाने एक आपला आपला शौर्य गाथा त्याची आहे. अण्णाभाऊंचा नायक हा मानवतावादी नायक होता, अण्णाभाऊंचा नायक हा समतावादी नायक होता, अण्णाभाऊंचा नायक हा कधीही कोणावर अन्याय करणारा नव्हता, तर अण्णाभाऊंचा नायक हा अन्यायाविरुद्ध लढणारा होता. म्हणजे वारण्याचा वागचा सत्तू भोसला सई मारणीवर मथाजी चौगुले तिच्या पोटात बाळ असताना कुपाची काळी मोडली म्हणून मारतो, म्हणून त्याचा खून करणारा सत्तू भोसला हा मानवतावादी होता. अण्णाभाऊंनी चिखलातील कमळ नावाची कादंबरी लिहिली, ती वाघ्या मुरळीवर. वाघ्या मुरळीचं जीवन जगणं अण्णाभाऊंनी जे अनुभवलं पाहिलं आणि जी काही समाजातली रूढ परंपरा आहे त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी चिखलातील कमळ मध्ये केला. आज सैराट या सिनेमावर भरपूर चर्चा झाली किंवा तो सिनेमा प्रचंड चालला, पण त्याचा मूळ पुरुष किंवा त्याचं मूळ कथानक अण्णाभाऊंच्या आवडी या कादंबरीत आहे. एक दलित तरुण अण्णाभाऊ साठेंच्या कथांमध्ये कादंबऱ्यांमध्ये ह्या गावकुसा बाहेरचा नायक नायिका प्रथम तर त्यांच्या पुस्तकात आल्या. हा एक तर मुळात कि अण्णाभाऊ गावकुसा बाहेरचा माणूस किंवा गावकुसा बाहेरची स्त्री तिचं जीवन जगणं हे प्रथम तर अण्णाभाऊ ने लिहिलं. म्हणजे केली जाते चक्र आणि बऱ्याच कादंबऱ्याची अण्णाभाऊंच्या साहित्याची तुलना केली जाते, पण अण्णाभाऊंच्या साहित्याची तुलना हे फक्त फक्त आणि फक्त संविधानिक मूल्याशी होते होऊ शकते. ती तुलना नाही होणार की अण्णाभाऊंनी जे काही साहित्य निर्माण केलं ते संविधान मूल्याच्या आधारावर लिहिलं. संविधानातली जी जी मूल्य आहेत त्या सगळ्या मूल्यांना अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात मांडलेलं आहे. समता, एकत्रता, बंधुता हे सगळं मूल्य हे अण्णाभाऊंच्या साहित्यात आहे. म्हणजे अण्णाभाऊ जे जगले ज्यांनी जे पाहिलं ते सगळं त्यांनी त्यांच्या साहित्यात मांडलेलं आहे. म्हणून सगळ्या गावकुसा बाहेरचा जो जो कुणी वंचित आहे जो पीडित आहे त्या सगळ्याच जगणं दुखणं हे अण्णाभाऊंनी मांडलेलं आहे. म्हणून म्हणत होते की ती माझी माणसं माणसं माझी आहेत, म्हणून ती माझी माणसं म्हणून मी त्यांना विद्रोह करणार नाही, म्हणून अण्णाभाऊंनी सहानुभूतीपूर्वक सगळ्यांना रचलेलं. अण्णाभाऊंनी साहित्यातून मार मांग सांबार रामोशी आणि भटक्या विमुक्ताचं वाङ्मयातून मांडलेली व्यथा याबद्दल आपण काय सांगणार? एक तर मी अण्णाभाऊंबद्दल किंवा अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दल असं म्हणेल की अण्णाभाऊ हे समता दूत आहे. अण्णाभाऊंनी काय केलं की अण्णाभाऊंनी आता ही जी जात जाणीव जी आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात प्रकर्षाने उफाळून येते त्याच्यावर अण्णाभाऊंनी पर्याय दिला. अण्णाभाऊंनी हरिबा नावाचं पात्र जे आहे सापळा नावाची जी कथा आहे सापळा नावाच्या कथेमध्ये की बाबासाहेबांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन लिहिलेली ती कथा आहे. बाबासाहेबांचा आंबेडकरावर वादाने प्रेरित होऊन लिहिलेली ती कथा आहे असं मी म्हणेन. कारण त्यातला हरिबा जे पात्र आहे ते हरिबा पात्र हे बंड करतं. ते बंड याच्यासाठी करतं की गावाने गाव मानामंगाची ढोरं ही त्या मानावर चरायला गेल्यामुळे कोंडात घालत होती आणि ती गुरं ढोरं सोडण्यासाठी मारमांग हे कर्ज काढून घरातली भांडी घाण ठेवून मोडून तो कर भरत होते आणि आपली जनावर सोडत होती. पण हरिबा हा असा क्रांतिकारी आहे की त्याने या सगळ्याला फाटाच दिला आणि त्याने तो माळच विकत घेतला आणि सगळ्या गावाची ज्यावेळी त्याने गुरं कोंडात कोंडली त्यावेळी गावचा पाटील म्हणतो अरे हरिबा तू हे काय करतोयस, तुझ्या अशा वागण्यामुळं सरकारचा कर सरकारचा खजिना भरतोय, तू आमच्यावर अन्याय करतोय. तो म्हणतो की बाबा रे की ज्यावेळी महारामांगांची गुरं तुम्ही कोंडात टाकली त्यावेळी महारामांगांनी पोटाला चिमटा देऊन तो कर भरला, त्यावेळी तो तुमचा सरकारचा खजिना भुगत नव्हता का, आताच भुगतोय का? मग त्यावेळी अण्णाभाऊ एक तिथे संदेश देतात
की तो पाटील म्हणतो की अरे भारवाड्याशिवाय गावाला शोभा नाही, गावाशिवाय भारवाड्याला शोभा नाही, म्हणून अण्णाभाऊ एक समृद्धीचा संदेश या कथेत देतात. त्याचबरोबर अण्णाभाऊंनी इमान इनामदार नावाची एक कादंबरी आहे, त्या कादंबरी इनामदार नावाचं नाटक आहे, त्या नाटकामध्ये सर्जेराव पाटलांची पाटलाच्या मुलाला मुकिंदा नावाच्या रामोशाच्या मुलाने मारलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याची माफी मागायला म्हणून मुकुंद सर्जेराव पाटलाकडे येतो की आगळीक झाली माझ्या मुलाने तुमच्या मुलाला मारलं, म्हणजे एक सवर्णाच्या मुलाला मारलं म्हणून तो माफी मागायला येतो. त्यावेळी माफी मागायला आल्यानंतर त्या पाटलाची सून येते, आल्यावर तो मुख पडतो. त्यावेळी सर्जेराव पाटील तिला म्हणतो की त्याला म्हणतो की अरे मुकुंदा तू जातीने नसला तरी नात्याने माझा भाऊ आहेस, माझ्यापेक्षा वयाने मोठा आहेस, त्याच्यामुळे तुझा मान सासऱ्याचा आहे. त्या तो सुनेला म्हणतो की त्याचा मान त्याला दे, म्हणजे अण्णाभाऊंनी ही जी मानवता मांडली ती मानवता गावगाड्यातली मानवता आहे, म्हणजे जरी जात वेगळी असली तरी मान जो आहे की तो सासऱ्याच्या वयाचा आहे तो सासरा म्हणून त्याला मान दिला पाहिजे हे अण्णाभाऊंनी महान मान चांबोर रामोशी सलोख्यात मांडलेलं आहे. मग चांबोराच्या संदर्भात मांडत असताना उपकाराची फेड नावाची कथा आहे कि त्या उपकाराच्या फेड मधला मळूच्या चपलेचा अंगठा तुटलेला असतो म्हणून तो चांभाऱ्याकडे जातो, त्यावेळी तो जात श्रेष्ठते वर्ण त्याच्यावर जो काही घाला घालत असतो त्यावेळी अण्णाभाऊ ती उपकाराची फेड ही कथा ती वाचण्यासारखी आहे आणि ती वाचावी म्हणून मी त्या कथेतला कथाबीज काही सांगत नाही. पण ती उपकाराची फेड नेमकी काय आहे त्यातला मातंग अण्णाभाऊंनी महार मांग रामोशी असा सलोखा कसा निर्माण केला हे ते ती कथा वाचल्यावर कळेल. अण्णाभाऊ साठे हे वाटेगाव या ठिकाणी राहत होते आणि त्यांचा जीवन प्रवास त्या ठिकाणचा वेगळा आणि त्यानंतर जे बोर्डे गुरुजींच्या नेतृत्वात त्यांनी चले जाऊची जी चळवळीमध्ये सहभाग नोंदवला आणि त्यानंतर ते मुंबईला स्थायिक झाले, त्यानंतर ते कामगार चळवळीकडे गेले, कम्युनिस्ट चळवळीकडे ओढले गेले, तर हा प्रवास या प्रवासाविषयी काय सांगाल? या प्रवासाविषयी असं आहे की आपण नेहमी म्हणतो की पाहिजे जातीचे, म्हणजे अण्णाभाऊ हे मुळातच एक कामगार होते, मग ते कामगार असल्यामुळे त्यांनी कामगार चळवळीशी संबंधित ते सर्व त्यांनी राबवलं, त्या चळवळीत ते सहभागी झाले. त्या चळवळीत सहभागी होत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्ताने अण्णाभाऊंनी कामगार चळवळ लोकनाट्य लिहिली आणि ती लोकनाट्य लिहित असताना अण्णाभाऊंनी संप या विषयाला हात घातला, अण्णाभाऊंनी भांडवलदार आणि कामगार यांच्यातला संघर्ष मांडला आणि त्या पद्धतीने अण्णाभाऊंनी कामगार चळवळ ही आपल्या साहित्यात मांडली. संप हा विषय मांडत असताना की एक कुठलाही कामगार म्हणजे तुमचा टेलिफोन रिपेअर करणारा कामगार जर असेल तो जर संपावर गेला आणि तुमचा टेलिफोन जर बंद पडला तर तुमचा जी कनेक्टिव्हिटी नाळ आहे ती पूर्णपणे तुटते, म्हणजे इथला कामगार इथला श्रमिक हा किती महत्वाचा आहे हे अण्णाभाऊंनी त्या बेकायदेशीर या नाटकात लोकनाट्यात मांडलेलं आहे की जर तुमच्या इथल्या श्रमिकाला इथल्या कामगाराला जर महत्व दिलं नाही किंमत दिलं नाही तर तो जर पेटला त्याने जर बंड केलं तर काय होऊ शकतं याची मांडणी अण्णाभाऊंनी त्या बेकायदेशीर मध्ये केलेली आहे. अण्णाभाऊंवरती प्रभाव हा सर्वात जास्त गोरकी ह्या साहित्यिकाचा रशियन साहित्यिकाचा मानला जातो, याबद्दल आपलं काय मत आहे? हे आहे की अण्णाभाऊंनी मास्किन गोरकीची आई कादंबरी लिहून वाचून ते प्रेरित झाले आहे हे मान्य आहे की बा ते प्रेरित झाले असावे कुणी. आता मीही अण्णाभाऊंचं साहित्य वाचून प्रेरित झालो आणि अण्णाभाऊंना मी प्रेरणास्रोत म्हणून लिहित गेलो. कुठेतरी कोणावर तरी कोणाचा तरी एक प्रभाव असतो, प्रभाव असतो म्हणण्यापेक्षा तो त्यांना त्याच्या साहित्याला केंद्रस्थानी म्हणून आपल्या साहित्याची वाट करतो आणि म्हणून अण्णाभाऊंनी जे साहित्य मांडलं ते रशियन साहित्य नाही, ते रशियन आहे भारतीय महाराष्ट्रीय साहित्य. त्याच्यामुळे अण्णाभाऊंनी जरी आकृतीबंध त्यांचा घेतला असला, रूपबंध जरी त्यांचा घेतला असला, तरी अण्णाभाऊंच्या लेखनाची एक स्वतंत्र मांडणी होती. अण्णाभाऊंचं लेखन हे एक स्वतंत्र लेखन आहे, म्हणजे त्याच्यावर जरी मास्किन गोरखींना त्यांनी गुरु मानलं असलं तरी अण्णाभाऊंचं साहित्य अण्णाभाऊंचं लेखन हे अण्णाभाऊंचं स्वतंत्र असं लेखन आहे.
अण्णाभाऊ कामगार चळवळीमध्ये काम करत असताना त्यांनी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली. त्या लाल बावटा कला पथकामधून शाहीर अमर शेख गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे यांनी ही कामगार चळवळ चालवली. त्यानंतर त्या लाल बावटा याच्यावरती बंदी घालण्यात आली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पुढे मूर्तरूप घेऊ लागली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अण्णाभाऊंनी त्यामध्ये सहभागी व्हावं आणि पुन्हा त्यांचं लाल बावटा कला पथक ही सक्रिय झालं. तर अण्णाभाऊ साठेंच्या ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल आपण काय सांगा? अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि शाहिरांचं योगदान हे तुम्ही वेगळं करू शकत नाही. म्हणजे जरी आज कुणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा योगदानाबद्दल कुणाला जरी त्याच श्रेय देत असले तरी सगळ्यात जास्त श्रेय जे आहे ते शाहिरांचं आहे. त्या शाहिरांचं योगदान इतकं आहे की त्यांनी अख्खा महाराष्ट्र पेटवला, संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी पेटवला. आणि खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र हा का गरजेचा आहे? संयुक्त महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे तो इथला मराठी माणूस हा किती महत्वाचा याच्यावर त्यांनी जास्त भर दिला. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जितकं शाहिरांचं योगदान आहे तितकंच आचार्य यात्रेचं आहे की आचार्य यात्रेंनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटवण्यासाठी मराठा निर्माण केला आणि त्या मराठ्यातनं त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटवली. म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रचार माध्यम म्हणून लाल बावटा कला पताकाची जरी निर्मिती झाली असली तरी त्याचं खरं श्रेय या तीन शाहिरांना जातं. अण्णाभाऊंचं कवन, लोकशाहीर अमर शेखांचं गायन आणि त्याला असणारी गव्हाणकरांची साथ, या तीन शाहिरांमुळे खर तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही खऱ्या अर्थाने नावारोपाला आली किंवा चळवळीच सगळं जे योगदान चळवळीतलं आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं ते अण्णाभाऊ आणि या तीन शाहिरांचं आहे. पुढे अण्णाभाऊ साठे चळवळीचं म्हणत असताना आपण या चळवळीवर बोलत असताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की अण्णाभाऊ साठेंचा वाटेगाव ते मॉस्को प्रवास, त्यानंतर महात्मा फुले, त्यानंतर मार्क्सवाद आणि आंबेडकरवादापर्यंतचा प्रवास, या प्रवासाविषयी आपण काय सांगा? एकतर मी मुळात मला जे अण्णाभाऊ कळाले मला अण्णाभाऊ कळाले मी अण्णाभाऊंना डायजेस्ट पचवलं मला जे अण्णाभाऊ कळाले ते अण्णाभाऊ हे इथल्या महापुरुषांच्या विचारधारेचा विचार प्रवाहित करण्याचा एक साधन आहे. अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यामधनं छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार प्रवाहित केले. आणि एकूणच आपण म्हटलं की अण्णाभाऊंच्या साहित्यावर मार्क्सवादाचा पगडा होता तर हे माझं मत आहे की मला कुठेही अण्णाभाऊंच्या साहित्यावर जर भांडवलदारी आणि हे जर सोडलं, लोकनाट्य जर सोडलं किंवा चित्र नावाची कादंबरी तर कुठेही मला अण्णाभाऊंच्या साहित्यात मार्क्सवादचा पगडा दिसला नाही. तो संपूर्ण पगडा आहे अण्णाभाऊंच्या साहित्यावर तो म्हणजे इथल्या परिवर्तनवादी महापुरुषांचा, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचाराचा पकडा पूर्णपणे त्याच्यावर मला दिसतो. त्याचं कारण असं की आरक्षणाचा जो विषय आहे आरक्षण, तो आरक्षणाचा विषय छत्रपती शाहू महाराजांनी केला. मग तो आरक्षणाचा विषय किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी खोती जे कोकणातलं खूप प्रकरण आहे त्याच्यावर खूप काम केलं बाबासाहेबांनी, त्या खोतांच्या विरोधात किंवा तिथ्या भांडवलदारांच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चा काढला, त्याला अनुसरून अण्णाभाऊंनी पेंगाचं लगीन नावाचं लोकनाट्य लिहिलंय. आणि तिथली जी खोती पद्धत, तिथली जी सावकार आहे, तिथलं जे ड्रेस कोडचा जो संघर्ष आहे, तिथली जी लग्न पद्धती आहे त्याच्यावर अण्णाभाऊंनी पेंग्याचं लग्न म्हणजे ताशेरे ओढले. त्याच कारण की अण्णाभाऊंच्या साहित्यावर हा बऱ्या पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारप्रणालीचा प्रभाव होता. बरोबर आहे, पण अण्णाभाऊ साठेंनी 8 पत्रकथा, 15 स्फुट कथा, 1 प्रवास वर्णन, 3 नाटके, 12 उपहासात्मक लेख, 14 लोकनाट्य, 10 पोवाडे,
एवढी मोठी साहित्य संपदा अण्णाभाऊ साठे यांची आहे. त्यांचं लिखाण इतर 27 भाषांत जगभरात प्रसिद्ध आहे. असं असतानाही अण्णाभाऊ साठेंना साहित्यिक म्हणून पाहिजे तसा न्याय मिळाला नाही असं वाटत नाही तुम्हाला? एक तर मुळात तुम्ही आता जे प्रश्न विचारला त्याच्यात जे तुम्ही सांगितलं ती प्रिंटेड माहिती आहे तुमच्या तुमच्याकडे म्हणण्यापेक्षा एकूणच समाजात ती प्रिंटेड माहिती आहे की अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्या. तर अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्या नाही, अण्णाभाऊंच्या 30 कादंबऱ्या. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्या का झाल्या? तर पोटभरू प्रकाशकाने अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्या केल्या. म्हणजे मंगल आणि वारण्याच्या खोऱ्यात एकच कादंबरी आहे, धुंद आणि मास्तर ही एकच कादंबरी आहे. मग तास नावाची कादंबरीच कुठे नाही हो. पण हे जे प्रिंटेड झालेलं आहे ना, त्या प्रिंटेड मध्ये आमच्या म्हणजे मला कोणावर आपण आरोप करायचे नाही किंवा आमच्या आमचे अभ्यासक किंवा आमचे जे संशोधक आहेत ते संशोधन हे छापी काम कुठेतरी करतात असं मला वाटलं. कारण तास नावाची कादंबरीच नाही, मथुरा नावाची कादंबरीच नाहीये, ती मयुरा कादंबरी आहे. तास नावाची कादंबरी आहे, तारा कादंबरी आहे. आणि तीन लोक नाटकं कुठली? सुलतान हे नाटक आहे का? तर सुलतान हे नाटक नाही, ती कथा आहे. पेंगाचं लगीन हे लोकनाट्य आहे. मग आम्ही ज्यावेळी अण्णाभाऊ आम्हाला मला मला इतकं वेदना होतात की 35 कादंबऱ्या आम्हाला खूप आनंद होतो 35 कादंबऱ्या. पण ज्या 30 कादंबऱ्या त्या 30 कादंबऱ्यात अण्णाभाऊंनी जे काही मांडलंय ते जगाच्या पटलावर कुठल्याही साहित्यिकाला ते शक्य नाही. अण्णाभाऊंनी जे शायरी केली जगाच्या पटलावर, मला तुम्ही सांगा की आता आपण इंटरनेट आणि कनेक्ट या गोष्टीशी कनेक्टेड आहोत. अण्णाभाऊंच्या काळात काय होतं? तर काही नव्हतं, तरी अण्णाभाऊंनी रशियावर प्रवाडा लिहिला, अण्णाभाऊंनी स्टॅलिनग्राडचा प्रवाडा लिहिला. का कसा लिहिला? तर त्याच्या त्यांच्याकडे असणारी उपजत बुद्धिमत्ता ही अण्णाभाऊंचं भांडवल आहे. आणि मग आणि रशियाचा विषय निघाला म्हणून सांगतो की अण्णाभाऊ साठे रशियात गेले त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंनी असं म्हटलं होतं की 3.5 कोटी लोकांची मराठी भाषा मी बोलतो, हे असं त्यांनी का म्हटलं असेल? त्याच कारण असं आहे की त्यांना असणाऱ्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान. तरी अण्णाभाऊ रशियात गेलेले असताना तिथं त्यांनी त्यांचे रशियात काही शब्द त्यांनी अवगत केलेले होते. पण ती 3.5 कोटी जनता कुठली? तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली जनता. हे अण्णाभाऊंना म्हणायचं होतं, मी कुठून आलोय? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलोय. मी कुठून आलोय? तर महात्मा फुलेंच्या भूमीतून आलोय. मी कुठून आलोय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीतून आलोय. हे अण्णाभाऊंना रशियात कुठेतरी बिंबवायचं होतं. आणि त्यांना असणारा त्यांचा मराठीचा सार्थ अभिमान, म्हणजे आजही आपल्या मराठीत महाराष्ट्रातले अनेक मंडळी नेते मंडळी मराठीचा अभिमान बाळगतात आणि ते मराठीतच बोलतात. तुम्ही जर लोकसभेतले भाषण ऐकलं अनेक खासदार हे मराठीत बोलतात, त्यांना हिंदी येत नाही का? ते येतं. पण त्यांना असणारा सार्थ अभिमान हा अभिमान अण्णाभाऊंना त्यांच्या भाषेचा, त्यांच्या भाषेवर असणारं त्यांचं प्रेम आणि त्या भाषेवर असणारी त्याची हुकमत हीच कुठेतरी त्यांना सांगायची. मग त्या काळातील साहित्यिकांनी अण्णाभाऊंना साहित्यिक म्हणून का स्वीकारलं नसावं? एक तर मुळात ज्यांनी स्वीकारलं नाही ते कुठे आहेत सर? म्हणजे तुम्ही जर आता मला उदाहरण सांगा की कुणी स्वीकारलं नाही. तुम्ही म्हणाल की अण्णाभाऊंनी त्यांच्या ह्याच्यात लिहिलंय की ते कुसुमावती देशपांडेंनी कादंबरीचा हे मांडला, कादंबरीवर त्यांनी कादंबरीचा लेखाजोखा मांडला, त्याच्यात अण्णाभाऊंच्या कादंबरीसाठी साहित्य की जगण्यासाठी हा एक वाद झाला होता त्यावेळेस. कुठला? कलेसाठी साहित्य की जगण्यासाठी साहित्य? तर अण्णाभाऊंच मला मला तुम्ही जे पहिला विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाला माझं उत्तर असं आहे की त्या काळातले कुठल्या साहित्यिकाची आज जयंती होते हो किंवा कुठल्या साहित्यिकांवर आज महाराष्ट्राभरात तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्राभरात अण्णाभाऊ साठेंवर प्रत्येक विद्यापीठावर किमान 3 विद्यार्थी PhD करतात. नांदेडमधला राज सूर्यवंशी आहे तो अण्णाभाऊंच्या राज्यशास्त्रावर PhD करतोय.
मुकुंद रुतवण म्हणून नाव आता बीडचा आहे, तो अण्णाभाऊंच्या कदात्म साहित्यावर पीएचडी करतोय. नुसतीच माथंग समाजाची लोक पीएचडी करत नाहीत अण्णाभाऊंवर, तर अण्णाभाऊंवर मुंबईमध्ये इंग्रजी मध्ये एक मुलगी अण्णाभाऊंवर पीएचडी करते, ती सवर्णमातली मुंबई मुलगी आहे, एक धनगर समाजाची मुलगी अण्णाभाऊंवर पीएचडी करते. मग त्या लोकांनी अण्णाभाऊंना स्वीकारलं नाही, हा तो इतिहास झाला. तो इतिहास आता वर्तमानात अण्णाभाऊ हे जगाच्या पटलावर अण्णाभाऊंना आज जो काही मान आहे. आज तुम्ही कुठलंही विद्यापीठ घ्या, विद्यापीठाच्या अध्यासनावर दीड दिवस शाळा शिकलेला माणूस, अभिमान आहे मला की दीड दिवस शाळा शिकलेल्या माणसाच्या अध्यासनावर पीएचडी झालेला माणूस आहे. कुठल्या साहित्यकाराचे आहे, कोणाच्या नावाने अध्यासन किंवा कुणाच्या अध्यासनावर पीएचडी झालेला माणूस पात्र होतो? तिथं तिसरी नापास माणूस काय घेत नाही, हा माझा सवाल आहे. तर हा जो प्रकार आहे की आपलं म्हणणं बरोबर आहे की पण तो झाला इतिहास, तो इतिहास जमा झालेला आहे की अण्णाभाऊंच्या अण्णाभाऊंना स्वीकारलं नाही, स्वीकारलं नाहीत. पण आज अण्णाभाऊंच्या साहित्याच्या आवृत्तीच्या आवृत्ती निघताय. तो तुम्ही मला सांगा की ते तुम्ही जे कोणी सोकॉल प्रतितीय साहित्यिक म्हणता म्हणता म्हणाल, त्याच्यातल्या कुठल्या का याच्या फकीराच्या किती का आवृत्त्या निघाल्या, 52 आवृत्त्या निघाल्या. मग ह्या आपण अण्णाभाऊंना दुर्लक्षित केलं, दुर्लक्षित केलं म्हणून अण्णाभाऊंना अवलंबून अवमूल्यन होऊ नये याची दक्षता समाजानं पण घ्यावी असं मला वाटतं. म्हणून म्हणजे अण्णाभाऊंना साहित्यिकांनी जरी नाकारला असलं तरी लोकांच्या मनामध्ये अण्णाभाऊ आजही राज्य करतात असंच तुम्हाला सांगायचं? अण्णाभाऊला समाजाने स्वीकारलं, अण्णाभाऊंना नुसतं समाजाने म्हणजे जातीने म्हणजे स्वीकारलं नाही, अण्णाभाऊला फक्त मातंगाने स्वीकारलं नाही, तर अण्णाभाऊंवर पीएचडी अनेक जातीतल्या लोकांनी केल्या. अण्णाभाऊंवर अनेक लोक आता आता आज जर पाहिलं आजची वस्तुस्थिती तर अण्णाभाऊंवर ढिगाने लोक काम करतायत, अभ्यास करतायत. आज अण्णाभाऊंचं साहित्य हे समाजाने स्वीकारलंय, अण्णाभाऊंना कुठल्याही जातीने कुठल्याही लेखकाने मोठं केलेलं नाही, तर इथल्या सर्वसामान्य वाचकाने मोठं केलं. म्हणूनच अण्णाभाऊंचं आज साहित्य हे जगाच्या पटलावर आहे. ते तुम्ही जे तुमचा जो प्रश्न होता त्या मूळ प्रश्नावर मी पुन्हा येतो की त्या साहित्यकाने अण्णाभाऊंना नाकारलं. अण्णा तुम्हीच मागाशी मला प्रश्न विचारलात किंवा म्हटलात की अण्णाभाऊंचं साहित्य 27 भाषेत गेलं, यांचं 7 भाषेत गेलं का हो? मग त्यांनी जरी अनुलेखाने अण्णाभाऊंना मारलेलं असलं तरी अण्णाभाऊंची या महाराष्ट्रावर श्रद्धा होती, या महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर श्रद्धा होती, आणि म्हणूनच अण्णाभाऊंचं साहित्य इथल्या महाराष्ट्र मराठी माणसाने तारलेले, आणि म्हणूनच आज अण्णाभाऊ समाधानाने जिथे कुठे असतील तिथे या महा महाराष्ट्राला धन्यवाद देत असतील. अण्णाभाऊ असं म्हणत होते की जाती अंताचे जाती अंत जातीचा अंत झाल्याशिवाय कामगार वर्गाच्या समस्या सुटणार नाहीत, असं त्यांना का वाटत होत? त्याच कारण असं होतं की अण्णाभाऊ त्या होरपळलेले होते त्याच्यात. मुळात अण्णाभाऊ मातंग समाजातले, आणि त्या काळात मातंग समाज महार समाज हा गाव कसा बाहेरचा समाज, आणि तो जो तिची होरपळ होती तो जो दाह होता तो दाह आजही आहे ना. आजही लातूरमध्ये लोक जाळून मारले जातात, आजही मंदिरात जाऊ दिलं नाही. म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्यात जो बंड होतं, जो अंधश्रद्धेविरुद्ध अण्णाभाऊंनी पुकारलं अण्णा बंड पुकारलं की अण्णाभाऊंनी अंधश्रद्धेविरुद्ध लिहिलं, त्याचं कारण की अण्णाभाऊंना कुठेतरी वाटत होतं की माझा समाज माझी जात माझे भारतीय समाज हा जाती विरहित झाला पाहिजे, इथं त्यांनी जात ही तोडली पाहिजे. म्हणून अण्णाभाऊ जाती अंताचा लढा त्यांच्या साहित्यातनं मांडत होते. म्हणजे मी मगाशी म्हटलं की अग्निदेवी नावाच्या कादंबरीमध्ये महारवाडा जळत असताना गावचा पाटील येतो आणि म्हणतो अरे ते झाड विझवत असताना तो म्हणतो की अरे तिथली माणसं पहिले बाहेर काढा. म्हणजे अण्णाभाऊंना इथं जात अभिप्रेत नाही तर इथली माणुसकी अभिप्रेत आहे, इथली मानवता अभिप्रेत आहे. म्हणून गावचा पाटील हा जाती अंताच्या लढ्याचा खरा मोरक्या आहे. अण्णाभाऊच्या साहित्यामधले जे नायक आणि नायिका आहेत ह्या केवळ संघर्ष करणाऱ्या दाखवल्यात, म्हणजे लढणाऱ्या नाही तर लढणाऱ्या दाखवल्यात, त्याचं काय कारण असं? त्याचं कारण असं की प्रत्येक ठिकाणी अन्याय हा प्रत्येक ठिकाणीच आहे ना. अन्याय हा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गेलात तरी तिथे स्त्रीवर अन्याय होतो, तुम्ही बाजारात गेलात
तरी काहीतरी अन्याय होतो. तर अन्याय जिथे जिथे अन्याय घडला तो अन्याय घडल्यामुळे इथला इथली नायक किंवा नायिका पेटून उठली. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्यात आलेली मुरळीची प्रथा, ही मुरळीची प्रथा ही खर तर या समाजाला कलंक आहे असं अण्णाभाऊंना वाटत होत की एका मुरळीचं आईचं लग्न व त्याच आईचं लग्न देवाबरोबर झालं खंडोबाचं, त्याच तिच्या मुलीचं लग्न परत खंडोबाचं कसं होईल, म्हणजे बापा तिचा नवरा कसं होईल, ही जी समाजातली कीड आहे त्यांना म्हणून कुठेतरी काढून टाकायची होती. आणि म्हणून अण्णाभाऊंनी इथल्या अंधश्रद्धेवर इतक्या निर्भीडपणे इतक्या निर्भीडपणे ओरखडे ओढले की तो काळ ज्यावेळी ज्यावेळी अण्णाभाऊंनी लिहिलं त्यावेळी आज तर म्हणजे कुठली गोष्ट बोलायची म्हणजे विचार करून बोलायची अशी परिस्थिती आहे. त्यावेळी तर म्हणजे तुम्ही जर कुठल्या समाजाच्या विरोधात लिहिलं किंवा बोललं तर काही खरं नव्हतं. अशा काळात अण्णाभाऊंनी हे ताशेरे ओढलेले. अण्णाभाऊ साठेंनी अपार साहित्य लिहिलं. अण्णाभाऊ साठेंनी कम्युनिस्टांसाठी खूप काम केलं. अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सहभागी झाले. त्यांनी मोठा लढा उभा केला. अण्णाभाऊ साठे शेवटाकडे जात असताना अण्णाभाऊ साठेंच्या उत्तरार्धात अण्णाभाऊ साठे पूर्णपणे आंबेडकरवादी झाले. आणि हे सगळं होत असताना देखील अण्णाभाऊ साठे हे प्रत्येक ठिकाणी परके असल्यासारखे का वाटतात? म्हणजे त्यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर त्यांना त्या ठिकाणी त्यांना अग्रगण्य भागात धरलं गेलेलं नाही, साहित्यिकांनी स्वीकारलं नाही, कम्युनिस्टांनी पाहिजे तसा न्याय त्यांना दिलेला नाही आणि आंबेडकरवादाकडे ते झुकलेले असताना देखील त्या ठिकाणी देखील वाद उभा राहतो. याविषयी या सर्व घटनांविषयी घटनांकडे आपण कसे पाहतो किंवा त्यांना स्वीकारलं नाही याच्या याविषयी आपलं काय मत आहे? तुमच्या प्रश्नाला माझा प्रतिप्रश्न आहे की इथल्या कुठल्या कम्युनिस्टांना कम्युनिस्ट पार्टीने सोन्याच्या पालखीत बसवलं किंवा इथल्या कुठल्या आंबेडकरवाद्यांना मनोऱ्यावर कुठल्या आंबेडकरवाद्याने बसवलं हा माझा साधा प्रश्न आहे. खर तर अण्णाभाऊ साठे कंटिन्यू करतोय खर तर अण्णाभाऊ साठे च्या निमित्ताने किंवा अमरशेख गव्हाणकर यांच्या निमित्ताने बोलताना असं मी म्हणेन की ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ते संयुक्त महाराष्ट्र पुरते चळवळी पुरतच त्या लोकांचं योगदान होतं. कारण अण्णाभाऊ साठेंनी किंवा शाहीर अमरशेख शाहीर गव्हाणकर यांच्या नावापुढे मला कुठेही त्यांनी जे जे काही लिहिलं त्याच्या नावापुढे कुठेही कॉम्रेड असं आलेलं नाही. कारण कम्युनिझम म्हटलं की कॉम्रेड येतं पण त्यांच्या नावापुढे कॉम्रेड आलेलं नाही. आणि त्यांनी त्या कम्युनिस्ट पक्षाचा त्यावेळी फक्त प्रचार केलेला आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे किंवा हे शाहीर हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रचारक म्हणून त्यांनी त्या कालखंडात त्यांचं योगदान आहे. आणि राहता राहिला प्रश्न की कम्युनिस्टांनी त्यांना काय म्हटलं तुम्ही की कम्युनिस्टांनी त्यांना स्वीकारलं नाही किंवा समाजाने स्वीकार. आता हे आजची जी परिस्थिती आहे समाजातली आज राजकीय परिस्थिती की आज काही लोकांच्या काही पक्षातले लोकांना तुरुंगात जावं लागतं तरी पण त्यांच्या पक्षाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही असं आपण नाही म्हणू शकत ना. म्हणजे त्यावेळी ज्यावेळी अण्णाभाऊ कार्य करत होते त्यावेळी कम्युनिस्ट पार्टी ही विरोधात होती, त्यावेळी काँग्रेस सत्तेत होती. आणि मग विरोधक किती असं देऊन तुमच्या पत्रात येणार आहे. मग तरी अण्णाभाऊंनी या सगळ्या गोष्टींपेक्षा कर्तृत्वाला जास्त महत्व दिलं आणि म्हणून अण्णाभाऊंचं कर्तृत्व श्रेष्ठ ठरत असताना आज मला असं म्हणायचं आहे की तुम्ही म्हटलात की अण्णाभाऊंच साहित्य संदर्भात बोलत असताना तुम्ही अण्णा म्हटले की अण्णाभाऊ कम्युनिझम कडे गेले त्याच्यानंतर वादाकडे आल्यानंतर त्यांच्यावर वाद होता. अहो अण्णाभाऊ साठी हे वाद करण्याचा विषय नाही, अण्णाभाऊ साठी हा दावा करण्याचा विषय आहे. तुम्ही मला सांगा की एक कादंबरी लिहिणं, मी लेखक आहे, एक कादंबरी लिहिताना काय पापड बेलावे लागतात किंवा काय तुमचा पिट्टा पडतो. 30 कादंबऱ्या लिहिल्या, मग या 30 कादंबऱ्या लिहिल्या, 30 कादंबऱ्यातल्या अनेक कादंबऱ्या अनुवादित झाल्या, साधा समुद्र बाळांना भाऊ गेले. मग अण्णाभाऊ आंबेडकरवादी का अण्णाभाऊ कम्युनिस्टवादी हा वाद घालण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्व बघितलं नाही पाहिजे ना. मग आता मला तू सगळ्या समाजाला आव्हान आहे की अण्णाभाऊ हे आचरणात आणा,
अण्णाभाऊंनी विचारधारा, अण्णाभाऊंनी तुम्ही म्हणाल की अण्णाभाऊंनी कम्युनिझम ची विचारधारा प्रसारित केली, नाही, तर अण्णाभाऊंनी इथल्या परिवर्तनवादी सर्व महापुरुषांची विचारधारा फॉलो केली. मग तुम्ही म्हणा आता अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यात असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांच्या ह्याच्यात येतो की एका स्त्रीला सत्तू भोसला त्या मुलीवर अन्याय होतो म्हणून तो पाटलाकडे तिला घेऊन जातो आणि म्हणतो ही माझी मुलगी आहे. किंवा तो सावळा मांग, सावळा मांगाला मराठा समाजाच्या मुलीला हाकलून दिलेलं असतं, तर त्या सावळा महाराज मांग त्या मुलीला घेऊन त्याच्या सासऱ्याकडे जातो आणि त्याला म्हणतो की माझी लेख आहे. म्हणजे हा कुणाचा विचार आहे? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, हा छत्रपती शाहू महाराजांचा विचार आहे. अहो महात्मा फुलेंच्या सोबत लहुजी वसंत सारखे किंवा महात्मा फुलेंबरोबर अनेक मंडळी याच्यात होती. मग ती अण्णाभाऊंनी तो जो विचार मांडला तो ह्या महापुरुषांचा विचार मांडला. म्हणून आज खऱ्या अर्थाने हा वाद घालण्याचा विषय नाही, तर अण्णाभाऊ समजून घेतले पाहिजे, अण्णाभाऊंचं साहित्य समजून घेतलं पाहिजे, अण्णाभाऊंचा विचार समजून घेतला पाहिजे. अण्णाभाऊंनी जे जे विचार मांडले, आता काय हरकत आहे की अण्णाभाऊंच्या साहित्यात आंबेडकरवादा म्हणायची काय हरकत आहे? कारण बंड करणं हा आंबेडकरवाद आहे. अन्यायाविरुद्ध वाचा अण्णा आवाज उठवणं हा आंबेडकरवाद आहे. मग अण्णाभाऊंनी जे काही साहित्य म्हणलं, आज मातंग समाजाने आंबेडकरवाद स्वीकारलेला आहे, पण जे काही कुणी दोन्ही समाजात बुरसटलेल्या विचाराचे असतील त्यांना आमचा सलाम आहे, जय भीम आहे, त्यांना आमचा जय लहू जय अण्णाभाऊ आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं राहा. हा वाद नाहक वाद लावून कोंबडं झुंजायला लावू नका. अण्णाभाऊ अण्णाभाऊंच्या जागी आहे, बाबासाहेबांच्या जागी बाबासाहेब आहे, शाहू महाराजांच्या जागी शाहू महाराज आहे, प्रत्येक महापुरुष हा त्यांच्या जागी आहे. पण त्यांच्या नावाने तुम्ही नाहक वाद उफाळून आणू नका किंवा वाद वाढवू नका. अण्णाभाऊंनी समतेची मूल्य पेर मी छाती टोकपणे सांगतो ना, समतेचे संविधानिक मूल्य अण्णाभाऊंनी मांडली, संविधानिक मूल्य अण्णाभाऊंच्या साहित्यात कुठे कुठे ते मी सांगितलं. मग अण्णाभाऊ आंबेडकरवादी नव्हते हे म्हणायचं तुम्हाला अधिकारच नाही ना. तुम्ही पटवून द्या की अण्णाभाऊ आंबेडकरवादी का नव्हते, अण्णाभाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे आंबेडकर. तर ह्या वादाचा विषय नाही, अण्णाभाऊ साठे हा दावा करण्याचा विषय आहे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातला कुठलाही भाग हा सर्वसामान्य माणसासाठी आहे, इथल्या जगण्या मरण्याच्या संघर्षासाठी, इथल्या मानवतेवादासाठी, इथल्या संविधानिक मूल्यासाठी. म्हणून अण्णाभाऊ साठे हे कुठल्याही वादात अडकवू नका, हे मला नम्रपणे आपल्या सगळ्यांना विनंती आहे. अण्णाभाऊ वाचा, अण्णाभाऊ अभ्यासा, अण्णाभाऊंचे विचार प्रसारित करा. अण्णाभाऊंच्या साहित्यात बाबासाहेब आंबेडकर कुठे कुठे आहेत, बाबासाहेबांचे विचार कुठे कुठे आहेत हे लोकांना सांगा. अण्णाभाऊंच्या विचारात महात्मा फुले कुठे आहेत ते सांगा. कोण अण्णाभाऊ आंबेडकरवादी होते, कम्युनिस्टवादी होते याच सांगड घालून उगीच एकमेकात असू एक पोटी भांडण लावण्याचा कुठल्याही समाजातल्या कुठल्याही माणसाने प्रयत्न करू नये ही माझी हात जोडून विनंती आहे. अण्णाभाऊ साहित्यिक म्हणतोय, अण्णाभाऊ हा सूर्य होता, तो साहित्य सूर्य होता, तो साहित्य सूर्य किती झाकला तरी झाकला नाही, त्याला उगीच थुंकून डाग लावू नका, एवढीच नम्र आणि आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद सर, आपण खूप छान माहिती दिलीत आणि आपल्या या जे पोटतिडकींना आपण सांगत होतात यावरून निश्चितच सर्वांना समजेल की अण्णाभाऊ साठे हे किती थोर विचारवंत होते, ते साहित्यिक होते, ते क्रांतिकारक होते, ते कामगार चळवळीचे प्रणेते होते, त्यांचा राजकीय अभ्यास, त्यांचा जीवन प्रवास आपण अत्यंत चांगला मांडलेला आहे. तर आज आपण अण्णाभाऊ साठे यांची 103वी जयंती साजरी करत असताना आपण काय संदेश द्याल सर्वांसाठी? संदेश देणारा असा मी नाही, पण सगळ्यांना शुभेच्छा आहेत जयंतीच्या. पण संदेश एवढाच की बाबासाहेब म्हटले होते की वाचाल तर वाचाल, तस अण्णाभाऊंनी 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस, आम्ही खूप मोठ्या ऊड बडवून सांगतो की 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस तेवढे त्यांनी एवढं साहित्य निर्माण केलं. त्यांनी आदर्श दिला की मी 1.5 दिवस शिकून मी जगातला इतिहास घडवला, जो इतिहास स्वप्नही नव्हता, स्वप्नातही वाटलं नसतं की एक अशिक्षित कमी शिकलेला माणूस एवढी मोठी साहित्य संपदा निर्माण करेल. तो आदर्श घ्या.
अण्णाभाऊंचे विचार किंवा अण्णाभाऊंचा नुसतंच मी अण्णाभाऊंचा वारसदार म्हणून ऊर पडून चालणार नाही, तर अण्णाभाऊंचा विचार प्रवाहित करा, तो वाढवा. तो वाढवत असताना लेखक घडवा, अण्णाभाऊंच्या विचाराचे लेखक घडवा, बाबासाहेबांच्या विचाराचे लेखक घडवा, छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचे विचाराचे लेखक घडवा. आणि सगळ्यात महत्वाचं, अण्णाभाऊंना दूषणं देऊ नका, अण्णाभाऊंना कुठल्याही घेऱ्यात अडकू नका. अण्णाभाऊ हे मुक्त आहे. अण्णाभाऊंनी जर अण्णाभाऊ जात या एका याला जर जखडून बसले असते तर अण्णाभाऊंनी फक्त मांगांवरच लिहिलं असतं, मांगाच्या शौर्यावरच लिहिलं असतं. पण अण्णाभाऊंनी इथला भारतीय समाजातला समस्त बहुजन समाज हा अण्णाभाऊंनी साहित्यात मांडलेला आहे. अण्णाभाऊंनी जे जे काही केलं ते फक्त आपण एक समाज बांधव म्हणून, एक भारतीय माणूस म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य हे जनमानसात आणखी कसं जाईल, आणि जनमानसात एक प्रकारचा अण्णाभाऊंच्या साहित्याचा आणखी साहित्य कसे रुजल, आणि त्याच्यात ते रुजत असताना एक विचार म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य कसं समाजापर्यंत पोहोचेल याच्यासाठी तुम्हीही वाचा, दुसऱ्यालाही वाचू द्या, त्याच्यावर चिंतन करा, मनन करा. आणि फक्त वाद निर्माण होईल असा कुठलाही प्रकार करू नका, एवढीच विनंती आहे की अण्णाभाऊंच्या साहित्यावर साता समुद्रा पार गेलेलं साहित्य आहे, त्याला खुजं करू नका, एवढीच विनंती. धन्यवाद सर, वेळात वेळ काढून आमच्याशी संपर्क साधला, ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आणि त्यामुळे महाराष्ट्रात निश्चित साहित्याविषयी गैरसमजांविषयी बरेचसे गैरसमज सगळ्यांचे दूर झाले असावेत असं मी व्यक्त करतो, आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मी माझी मायबापला विनंती आहे, तू खूप जाणता राजा आहेस, खूप मोठा राजा. अण्णाभाऊंचं साहित्य हे खरंच खूप चांगलं साहित्य आहे, फक्त त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने त्याला डाग लागणार नाही याची दक्षता घ्या. आपण सगळ्यांनी माझं जे काही पोटतिडीक होती माझी, ती पोटतिडीक आपण सहन केली, ऐकली त्याच्याबद्दल तुमचं, आणि विशेष प्रवीण सर्वे सरांचं सगळ्याच टेक्निकल टीमचं जय शिवराय, जय क्रांतिज्योती, जय अण्णाभाऊ.